नमस्कार, मी रवींद्र मोरे, मनसे ठाणे शहर अध्यक्ष। गणपती आले, गणपती का दीड दिवसाचे गणपती बाप्पा गावी पण गेले, परंतु या करोनामुळे आपला हा मराठी सण आहे की नाही नक्कीच कळत नाहीये। असो, तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। बंधून एक विषय असा आहे की दीड दिवसाचे गणपती गेले, आणि ते गणपती गेले असताना काल मला लक्षात आलं, काही कार्यकर्ते पण आमचे घोडबंदरचे मला येऊन भेटले की जी मुलं या विसर्जन घाटावरती गणपती पाण्यात घेऊन जात असतात, काही मुलं खाडीवरती जातात, काही समुद्रात जातात, काही तलावात उतरतात, ही मुलं काही मुलं समाजसेवा म्हणून करतायत, तर काही मुलं चार पैसे मला मिळतील म्हणून काम करतायत, तर मुलांच्या या सेफ्टीचं काय? या मुलांची आरोग्य तपासणी केली आहे का? या मुलांना कुठलं संरक्षणाचं कवच आहे का? म्हणून मी ठाणे महानगरपालिकेला विनंती करतो की या सर्व मुलांचा ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतले जेवढे तलाव आहेत, खाडी आहे, जिथे जिथे ही मुलं विसर्जनाला उतरतात, त्यांचा आपण विमा उतरवावा, त्यांच्या फॅमिलीसाठी काहीतरी सेफ्टी म्हणून, त्या मुलांना सेफ्टी म्हणून त्यांचा त्याने विमा काढावा अशी मी विनंती करतो। त्याचप्रमाणे हा नुसतं ठाण्यापुरता मर्यादित न राहता आमचे ठाणे महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब नक्कीच यावर लक्ष देतील, परंतु ठाणे महानगरपालिका सोडून बाकीच्या महानगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत, ग्रामपंचायत आहे, यांनाही माझी विनंती आहे की तुमच्या विभागात काही मुलं ग्रामीणमध्ये नदीमध्ये उतरत असतात। आज तुम्हाला माहिती आहे पाऊस कसा आहे, सगळ्या नद्या तुडुंब भरल्यात, समुद्रामध्ये पण खूप पाणी आहे, पोलीस यंत्रणा नक्कीच अलर्ट आहेत, ते प्रिकॉशन घेत असतात, चांगल्या स्विमरलाच पाठवत असतात, परंतु या मुलांना सुरक्षा कवच म्हणून त्यांचा विमा उतरवा अशी मी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहराच्या वतीने ठाणे महानगरपालिका व त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतींना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।